इयत्ता 8वीचा सराव संच 11.2 सोडवणार आहोत। याआधीचे सर्व सराव संच आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। आपल्या चॅनलवर त्याची प्लेलिस्ट सुद्धा उपलब्ध आहे, त्यावर तुम्ही ते पाहू शकता। तसेच यापुढचे सराव संच मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आपला पहिला प्रश्न आहे, पुढील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा। पहा, इथे आपल्याला एका आलेखाची आकृती दिसत आहे, एक आलेख आहे। या आकृतीचे निरीक्षण करून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। उभा जो आहे तो आपला आहे वाय अक्ष, आणि हा आडवा आहे तो याला म्हणतात एक्स अक्ष। या आकृतीमध्ये काही महिला आहेत आणि त्यांनी मार्च आणि एप्रिल महिन्यात केलेली बचत या आलेखाच्या सहाय्याने दाखवलेली आहे। एक्स अक्षावर महिला दाखवलेल्या आहेत, सविता, सरोज, वर्षा, मेघा, वैशाली या महिलांनी मार्च आणि एप्रिल महिन्यात एकूण केलेली बचत इथे दाखवलेली आहे। पहा, इथे वाय अक्षावर 200 रुपयाप्रमाणे प्रमाण 1 सेंटीमीटरवर घेतले आहे। इथे जाड रेषा जी दिसत आहे तिथे 1 सेंटीमीटर होतो। प्रत्येक जाड रेषावर 1 सेंटीमीटरवर 200, नंतर 400, 600 अशा प्रकारे वाय अक्षावर 200 रुपये प्रमाण घेऊन इथे बचत दाखवलेली आहे। आता इथे पहा, पहिला स्तंभ पहा, हे जे रंगवलेला भाग आहे ती एप्रिल महिन्याची बचत आहे आणि न रंगवलेला वरचा भाग आहे ती मार्च महिन्याची बचत आहे। आता याआधीच्या इयत्तांमध्ये आपण स्तंभालेख शिकलो। स्तंभालेख म्हणजे काय? तर फक्त आपण एक स्तंभ काढायचो आणि त्याचे विभाजन न करता फक्त एप्रिल किंवा मार्चचीच एक बचत दाखवायचो। नंतर आपण जोड स्तंभालेख पण शिकलेलो आहोत। जोड स्तंभालेख कसा? तर हा एक स्तंभालेख, हा एक स्तंभ असतो आणि 2 महिन्याची बचत दाखवायची असल्यास एका स्तंभामध्ये पहिल्या महिन्याची आणि त्याला जोडून दुसरा स्तंभ काढतात, त्याच्यात दुसऱ्या महिन्याची बचत दाखवतात, त्याला म्हणतात जोड स्तंभालेख। आता हा कोणता आहे? तर हा आहे विभाजित स्तंभालेख, म्हणजेच एकाच स्तंभामध्ये विभाजन करून 2 महिन्यांची बचत एका स्तंभामध्ये इथे दाखवली आहे। म्हणजे कसं? एप्रिलची जेवढी आहे तिथपर्यंत भाग रंगवला आहे, बाकीची मार्चची आहे। याआधी आपण वेगवेगळे 2 स्तंभ काढून 2 महिन्याची बचत दाखवायचो, या स्तंभालेखामध्ये एकाच स्तंभामध्ये 2 महिन्यांची बचत इथे दाखवलेली आहे। ही आकृती आपण समजून घेतली। आता याच्या खालचे प्रश्न पाहूया। ही आकृती कोणत्या प्रकारच्या स्तंभालेखाची आहे? याआधी आपण स्तंभालेख, जोड स्तंभालेख शिकलो। ही आकृती पहा, इथे विभाजन करून 2 महिन्याची बचत एकाच स्तंभात दाखवली आहे, म्हणजेच ही आकृती विभाजित स्तंभालेखाची आहे। म्हणून आपण इथे लिहूया विभाजित स्तंभालेखाची आहे। दुसरा प्रश्न आहे, वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत किती आहे? आता इथे पहा, आकृतीमध्ये आपण शोधूया। आकृतीमध्ये महिलांमध्ये इथे वैशाली आहे, वैशालीची आपल्याला एप्रिल महिन्याची बचत विचारली आहे। आता रंगवलेली जी आहे ती एप्रिल महिन्याची बचत आहे। रंगवलेला भाग कुठपर्यंत आहे? इथपर्यंत रंगवलेला 600, म्हणजेच वैशालीची एप्रिल महिन्याची बचत किती आहे? तर 600 रुपये आहे। वैशालीची एप्रिल महिन्याची महिन्यातील बचत 600 रुपये आहे। तिसरा प्रश्न, सरोजची मार्च व एप्रिल महिन्यातील एकूण बचत किती आहे? आकृतीमध्ये पहा, इथे आहे सरोज,
आता एप्रिल महिन्याची इथपर्यंत, पुढची मार्चची दोन्ही एकत्र मिळून हा स्तंभालेख इथपर्यंत तिची दोन्ही महिन्यांची बचत आहे. ती कितीवर जाते पहा, 800, म्हणजे तिची दोन्ही महिन्याची मिळून एकूण बचत आहे 800 रुपये. म्हणून आपण लिहूया सरोजची एकूण बचत 800 रुपये आहे. चौथा प्रश्न, सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा किती जास्त आहे. इथे आहे सविताची एकूण बचत 1000 रुपये, मेघाची एकूण बचत, आता इथे पहा, 400 आणि 400 मध्ये आहे, 400 आणि 600 एकदम मध्ये आहे, म्हणजे 400 आणि 600 मध्ये. आता इथे प्रत्येक सेंटीमीटरवर किती रुपये आहे, 200 रुपये आहेत, म्हणजे इथे अर्धा सेंटीमीटर 400 पेक्षा जास्त आहे, म्हणजे अर्धा सेंटीमीटरवर 100 रुपये आहेत. प्रत्येक सेंटीमीटरवर 200, म्हणजे अर्ध्या सेंटीमीटरवर 100 रुपये. आता समजा प्रत्येक सेंटीमीटरचे आपण 200 रुपये धरले, तर अर्ध्या सेंटीमीटरचे येतील 100 रुपये, म्हणजे 400 आणि 100 500. मेघाची एकूण बचत किती आहे, 500, आणि सविताची होती 1000. आता सविताच्या बचतीमधून मेघाची बचत वजा केली की आपल्याला मिळेल सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा किती जास्त आहे. म्हणजे आपल्याला सविताची बचत लिहावी लागेल. सविताची बचत आहे 1000 रुपये वजा मेघाची बचत आहे 500 रुपये. आणि मग ही वजाबाकी केल्यावर आपल्याला मिळेल सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा किती जास्त आहे. 1000 मधून 500 गेले, 500, म्हणजेच सविताची एकूण बचत 500 रुपयाने जास्त आहे. पाचवा प्रश्न, कोणाची एप्रिल महिन्यातील बचत सर्वात कमी आहे. आता पाहूया आपण आकृती. सगळ्यांच्या बचती इथे दाखवल्या आहेत, त्यापैकी रंगवलेल्या भागाने एप्रिल महिन्याची बचत दाखवलेली आहे, म्हणजे इथपर्यंत जी आहे ती सगळ्यांची एप्रिल महिन्यातील बचत आहे. आता कोणाची सगळ्यात कमी आहे ते विचारलं आहे. इथे पहा, सगळ्यात कमी इथे आहे एप्रिल महिन्याची बचत 200 रुपये, सगळ्यात कमी आहे, म्हणजे ती कोणाची आहे, मेघाची. म्हणून मेघाची एप्रिल महिन्याची बचत सर्वांपेक्षा कमी आहे. आपण लिहूया मेघाची एप्रिल महिन्यातील बचत सर्वात कमी आहे. दुसरा प्रश्न, एका जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 5वी ते 8वी मधील मुलांची व मुलींची संख्या पुढील सारणीत दिली आहे. यावरून विभाजित स्तंभालेख काढा. प्रमाण दिले आहे आपल्याला इथे, वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी घ्या. आता पहा, इयत्ता दिली आहे, मुले किती आहेत प्रत्येक येतात ते वरच्या स्तंभात दिले आहेत, मुली किती आहेत ते खालच्या ओळीत दिले आहेत. पहा, 5वीमध्ये मुलगे आहेत 34, मुली आहेत 17, 6वीत 26 मुले आणि 14 मुली, 7वीत 21 मुले आणि 14 मुली, 8वीत 25 मुले आणि 20 मुली, अशा प्रकारे आपल्याला सारणी दिली आहे. विभाजित स्तंभालेख आपल्याला इथे काढायचा आहे. आता विभाजित स्तंभालेख काढताना आपल्याला मुले आणि मुली एकाच स्तंभात दाखवायचे आहेत, त्याचे विभाजन करून, म्हणजे एकूण मुले आणि मुली किती आहेत त्यांची संख्या आपल्याला इथे लागेल. म्हणून आपण या मुले आणि मुलांची आधी
आणखी एक कॉलम करून बेरीज करून घेऊया, एकूण किती होतात ते। एकूण आता एकूण किती होतात, 34 आणि 17 51, 26 आणि 14 40, 21 आणि 14 35, 25 आणि 20 45। अशा प्रकारे या सारणीत आपण जोडून एक कॉलम आणखी केला आणि त्यात मुले आणि मुलांची बेरीज करून खाली घेतली आहे। आता आपण काढूया स्तंभालेख। आता आलेख कागदावर आधी आपण एक्स आणि वाय अक्ष काढून घेऊया। खाली आडवा आहे हा एक्स अक्ष, हा उभा आहे तो वाय अक्ष। अशा प्रकारे आधी आपण सारणी तयार केली, नंतर दोन अक्ष काढून घेतले आलेख कागदावर। हा आहे वाय अक्ष आणि हा आहे एक्स अक्ष। आता या एक्स अक्षावर आपण इयत्ता दाखवणार आहोत, 5वी 6वी 7वी आणि 8वी। आता पहा, इथून 1 सेंटीमीटर अंतर सोडून आपण या पहिल्या 1 सेंटीमीटरमध्ये लिहिणार आहोत 5वी, नंतर 1 सेंटीमीटर अंतर सोडून दुसऱ्या 1 सेंटीमीटरमध्ये 6वी, पुन्हा 1 सेंटीमीटर अंतर सोडून त्यानंतरच्या 1 सेंटीमीटरमध्ये 7वी, नंतर 8वी। अशा प्रकारे 1 सेंटीमीटर सोडून आपण इयत्ता खाली लिहून घेतल्या। इथे एक्स अक्षावर आपण दाखवले आहेत इयत्ता, म्हणून आपण इथे लिहिणार इयत्ता। वाय अक्षावर आपल्याला प्रमाण दाखवायचे आहे, प्रमाण आपल्याला उदाहरणात दिले आहे वाय अक्षावर किती घ्यायचं आहे। वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी आपल्याला घ्यायचे आहेत, म्हणून आपण वाय अक्षावर प्रमाण दाखवूया। पहा, हा आहे आपला वाय अक्ष। प्रत्येक 1 सेंटीमीटर म्हणजे ही जाड रेषा जी आपल्याला दिसती आहे ती आहे प्रत्येक 1 सेंटीमीटरची रेषा। प्रत्येक 1 सेंटीमीटर मी वाय अक्षावर खुणा करून घेतल्या। प्रत्येक 1 सेंटीमीटरवर आपल्याला 10 विद्यार्थी घ्यायचे आहेत, म्हणजे इथे आपण प्रमाण लिहूया 1 सेंटीमीटरवर 10, 10 आणि 10 20, 20 आणि 10 30, 30 आणि 10 40, 40 आणि 10 50, 50 आणि 10 60, 60 आणि 10 70। अशा प्रकारे आपण प्रमाण इथे वाय अक्षावर लिहून घेतले आहे। नंतर आपण काढणार आहोत स्तंभ। आता हे स्तंभ कसे काढायचे पहा। आता इथे आपल्याला इयत्ता 5वीतील मुले दिली आहेत 34 आणि मुली दिली आहेत 17। मुले आणि मुली एकूण मिळून किती होतात ते आपण बेरीज करून घेतली 51। आपला स्तंभालेख कुठपर्यंत येईल तर 51पर्यंत येणार आहे, म्हणून आपण 51पर्यंत हा स्तंभालेख काढणार आहोत। हा 5वीचा इथे पाहायचे आहे 5वी, इथे आहेत 50 आणि या 1 सेंटीमीटरमध्ये या छोटे छोटे लहान ओळी 10 आहेत, म्हणजे 1 सेंटीमीटरवर आपण 10 हे प्रमाण घेतले आहे प्रत्येक विद्यार्थी बरोबर 10। आणि प्रत्येक आतल्या ओळीत मग किती विद्यार्थी बसेल, प्रत्येक एका ओळीवर 1 विद्यार्थी आहे, म्हणजे 50 आणि वरची एक रेषा इथपर्यंत आपल्याला खूण करायची आहे 51पर्यंत। ही आपण खूण करून घेतली, हे झाले आपले 51 विद्यार्थी। आणि हा आपल्याला 5वीवर असा स्तंभ काढायचा आहे। आपण 51वर खूण करून घेतली आणि हा असा स्तंभ काढला। पहा, आपण एकूण विद्यार्थी किती आहेत ते 51 ते 51पर्यंतचा स्तंभ काढला। नंतर खाली आपण दाखवणार आहोत मुलगे। मुलगे किती आहेत तर 34 आपल्याला दिले आहेत, म्हणून आपण आता 34वर एक खूण करून खालचा भाग रंगवणार आहोत। आता पहा, इथे आहेत 30, इथे आहेत 30 विद्यार्थी, आपल्याला पाहिजेत 34,
म्हणजे 30 पुढे 4 ओळ्या आपल्याला मोजायच्या आहेत छोट्या, 1 2 3 4, आणि तेथे आपल्याला एक रेषा मारून घ्यायची आहे. ही रेषा आहे ती डार्क करायची आहे. आणि इथपर्यंत ह्या जे आहेत ते आपले आहेत 34 मुले, आणि उरलेल्या आहेत त्या आपल्या 17 मुली. म्हणजे 34 आणि 17 51 होतात, म्हणून 51 वरच्या आहेत आपल्या मुली. आता खालचा आपण भाग असा रंगवणार आहोत मुलांचा. नंतर 6वीचा आपण स्तंभ काढणार आहोत. 6वीत आहेत 26 मुले आणि 14 मुली, एकूण आहेत 40. म्हणजे 40 आपल्याला स्तंभ काढायचा आहे. वाय अक्षावर पहा, इथे आहेत 40, म्हणून आपण 40 एक ही जी रेषा आहे ती मारून घेणार आणि नंतर स्तंभ काढणार. नंतर 6वीत मुले किती आहेत, तर 26 आहेत, म्हणून खालचा 26 भाग आपण रंगवणार. पहा येथे आहे 20, आणि प्रत्येक लहान रेषेवर आहे एक मुलगा, कारण इथे छोटे छोटे आहेत 10 लहान प्रत्येक सेंटीमीटरमध्ये, आणि प्रत्येक सेंटीमीटरवर आपण 10 विद्यार्थी घेतले, म्हणजे प्रत्येक एका छोट्या रेषेला एक विद्यार्थी आहे. म्हणजे इथे आहे 20 आणि 6 विद्यार्थी अजून पाहिजे, म्हणजे अजून 6 रेषा पाहिजेत आपल्याला. 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे या 6व्या रेषेवर आपण इथे खूण करून घेतली. आणि खालचा भाग आपण आता रंगवणार. खालचे आहेत मुले आणि वरचे आहेत मुली. आता 7वीचा स्तंभ आपण काढू. 7वीत मुले आहेत 21, मुली आहेत 14 आणि एकूण आहेत 35. म्हणजे 35 आपला स्तंभ येईल. पहा येथे आहेत 30 आणि 30 नंतर 5 रेषा, 35. 5व्या रेषेवर आपण 5वी रेषा अशा प्रकारे आपण खूण करणार आणि 7वीवर असा स्तंभ काढून घेणार. आता खाली आपल्याला मुले दाखवायचे आहेत. मुले किती आहेत, तर 7वीत मुले आहेत 21, म्हणून आपण 21 खूण करणार. येथे आहेत 20 आणि 20 वरती एक रेषा, 21. हे खालचे आहेत मुले आणि उरलेल्या 14 आहेत मुली. मुलांचा भाग आपण खालचा रंगवून घेणार. आता 8वीचा पहा. 8वीत मुले आहेत 25, मुली आहेत 20 आणि एकूण आहेत 45. एकूण आहेत 45, म्हणून 45 आपण खूण करणार. इथे आहे 40 आणि 40 वरती 5 रेषा, 5. 40 वरती 5वी रेषा आपण डार्क करून घेतली आणि 8वीवर आपण एक स्तंभ काढून घेणार. आता 8वीत मुले आहेत 25, म्हणून आपण खालचे 25 खाली 25 मुले दाखवणार आणि ते रंगवणार. पहा इथे आहेत 20, 20 नंतर 5 रेषा, 1 2 3 4 5. 5व्या रेषेवर आपण रेषा मारून घेतली आणि खालचे आपण जे मुले दाखवले आहेत ते आपण आता रंगवून घेणार आहोत. आता आपल्याला इथे लिहायचे असते प्रमाण. आपण प्रमाण काय घेतलं आहे, तर वाय अक्षावर एक सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी. आपण खालचा रंगवलेला भाग म्हणजे मुले आहेत, म्हणून आपण इथे एका चौकटीत रंगवलेला भाग काढणार आहोत.
आणि त्यापुढे लिहिणार आहोत मुले, मुलगे. न रंगवलेल्या चौकटीत आहेत आपण दाखवलेल्या मुली, म्हणून न रंगवलेली एक चौकट आणि त्यापुढे लिहिणार मुली. अशा प्रकारे हा विभाजित स्तंभालेख आपण काढला. या सराव संचातील पुढची ही 3 व 4 उदाहरणे आपण पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला भेटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये.